प्रिया सिंग प्रकरणीत आपल्याला आपण जर पाहिलं की ठाण्याच्या कोठियाड या परिसरामध्ये अश्वजीत गायकवाड आणि प्रिया सिंग यामध्ये दोघांमध्ये वाद झाला होता. वाद झाल्यानंतर तिला अश्वजीतची जी गाडी आहे डिफेंडर या गाडीच्या मागच्या टायरमधून त्याला उडवलं गेलं होतं तसं त्याचा आरोप आहे. त्यानंतर काही अर्धा तासानंतर याच ही जी काळी कलरची ही ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आहे याच गाडीमधून त्याला ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेलेले आहेत. ही गाडी आपल्याला आपण CCTV च्या माध्यमातून जर पाहिलं की या CCTV च्या माध्यमातून या ठिकाणी इथे पायलट लिहिलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणी अशोक स्तंभाचं एक लोगो लावण्यात आला होता. आता तो दोन्ही लोगो या ठिकाणी या स्कॉर्पिओ गाडीमधून काढण्यात आलेला आहे. ही याच स्कॉर्पिओमध्ये अश्वजीत गायकवाड यांचा मित्र आणि ड्रायव्हर याच गाडीमधून त्याला घेऊन गेले होते हॉस्पिटलपर्यंत आणि याच हॉस्पिटलच्या नंतर आता कासळोली पोलीस स्टेशनने या स्कॉर्पिओ गाडीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास कासळोली पोलीस स्टेशन करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.